नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये शहर आणि परिसरात गारठा वाढेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसापूर्वी आकाश ढगाळ झाले होते पावसाच्या सरीने हजेरी लावली होती अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे हवामानात हा बदल झाला होता पण आता त्याची तीव्रता कमी झाल्याने आकाश निर्भ्र झाल्याने उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह पुन्हा वाढू लागला आहे त्यामुळे शहरात पुढील दोन दिवसामध्ये किमान तापमानाचा पारा तेरा अंश सेल्सिअस कमी होईल गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे वेधशाळेत किमान पंधरा पॉईंट आठ अंश सेल्सिअसने नोंदवले गेले सरासरीपेक्षा हा पारा फोर पॉइंट नऊ अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याची असल्याची माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली आहे राज्यात सध्या कोरडे हवामान हवेत आर्द्रता असल्याने मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक भागात पहाटे दात धोके पडते येत्या दोन ते तीन दिवसात मराठवाड्यासह विदर्भातील अनेक भागा ग भागात गाठा वाढणार आहे गुरुवारी तारीख सतरा सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे चौदा पॉईंट नऊ अंश सेल्सिअसने नोंदवले गेले तर मित्रांनो उत्तर भारतातही गारठा गारटला उत्तरेकडील पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश राजस्थान या भागात थंडीची लाट आली आहे याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह पुन्हा वाढू लागले आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही भागात गाठा वाढला आहे किमान तापमानात घट होऊ लागली आहे येत्या दोन ते तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे दक्षिण भारताच्या पूर्व भागातील कमेरीन परिसर आणि श्रीलंकेच्या परिसरात ही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस थंडीत काही तशी चढ उतार राहणार आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे याविषयी अधिक माहिती अशी की उत्तर भारतातही गेल्या काही दिवस पाऊस बंद झाल्याने हवेत गारवा असल्याने काही भागात थंडीची लाट आली आहे त्यामुळे या भागात किमान तापमानात आणखीच घट होईल त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर वातावरणावर होण्याची शक्यता आहे असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो पुणे शहर पण परिसरात दोन दिवसात गाळठा वाढणार आहे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसापूर्वी आकाश ढगाळ झाले होते पावसाच्या सरीने हजेरी लावली होती अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे हवामान आता बदल झाला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र